शेती वीज पंपाच्या वीज दराबद्दल आणि एकूणच वीज दरामध्ये जी तफावत आहे त्या संदर्भात आज दुपारी ऊर्जा मंत्र्यांच्या बरोबर बैठक झाली आणि आम्ही त्यांना विनंती केली की उच्च दाबाची वीज शेतीपंपांना दिली जाते त्याचा दर कमी आहे आणि लघुदाबासाठी जास्त दर आहे हे विसंगत आहे. याच्यामध्ये दोघांचाही दर समान करण्याची गरज आहे आणि जे योजना सरकारनं थकबाकीसाठी आणलेल्या आहेत ती चुकीची आहे. त्याच्यामध्ये 5 वर्षाचे जी व्याजाची आकारणी केली आहे ती व्याजाची आकारणी मागं घ्यावी आणि जी मुद्दल आहे ते मुद्दल गृहित धरून त्याच्या 50% जर भरण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितलं तर आम्ही भरण्यास तयार आहोत आणि त्याचा तातडीनं विचार व्हावा. तर त्या संदर्भात ऊर्जामंत्र्यांनी हा नवीन आलेला प्रस्तावाचा विचार करू असं सांगितलं. घरगुती वीज बिलाबद्दल ऊर्जा मंत्र्यांचं म्हणणं असं पडलं की हा निर्णय फक्त मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. आज आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही भेटलो आणि त्यांना निर्वाणीचा इशारा दिला की लॉकडाऊनच्या काळामध्ये जे 3 महिन्याचं घरगुती वीज बिल आहे ते सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखं नाही. त्या काळामध्ये रोजगार गेला, व्यवसाय बुडाला आणि घरात तुम्ही सर्वसामान्यांना कोंडून घातला, अशा परिस्थितीमध्ये वीज बिलं भरायची कशी? आम्ही ते भरू शकत नाही आणि त्यामुळं पुढची वीज बिलं थांबलेली आहेत. त्या 3 महिन्याच्या काळातलं वीज बिल एकतर माफ केलं असं सांगा आणि पुढची बिलं आम्ही भरायला तयार आहोत आणि जर का सक्तीनं वसूल करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही 2 हात करायला तयार आहोत. मग रस्त्यावरचा संघर्ष अटळ आहे तेव्हा काय आहे तो निर्णय लवकरात लवकर घ्या असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा दिला. मुख्यमंत्र्यांनी याचं पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे सांगितलं की शासनाकडे पैसा नाही किंवा निधीची टंचाई आहे, परंतु आम्ही सांगितलं की हे द्यावंच लागेल. 2.5 ते 3 हजार कोटीचा प्रश्न आहे पण त्यामुळं जवळपास 5 कोटी वीज ग्राहक जे आहेत, घरगुती वीज ग्राहक विशेषतः जो 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरतो त्याला दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारनं काही ना काही पॅकेज दिलं लॉकडाऊनच्या काळामध्ये, राज्य सरकारनं काहीच केलेलं नाही, केरळ राज्यानं दिलेलं आहे, अनेक राज्यांनी त्या काळातले लॉकडाऊन काळातली वीज बिलं घरगुती माफ केलेली आहेत आणि महाराष्ट्र सरकारनं काही केलेलं नाही, फक्त आश्वासन दिलं, दिवाळीला गोड बातमी देतो असं बोलले. परंतु गोड बातमीच्या ऐवजी आज ऊर्जामंत्र्यांचं वक्तव्य आहे की आम्ही वीज कनेक्शन तोडू आणि अशा पद्धतीनं सरकार आपला शब्द फिरवणार असेल तर मग संघर्ष अटळ आहे हा इशारा आम्ही दिला. सर हिंदीमध्ये फक्त